हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती पाहणार आहोत आज आहे तीस मार्च दोन हजार एकोणवीस आणि शिक्षक भरतीविषयक महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्या हाती आले असून हा हे तीन ते चार अपडेट आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हिडिओ थोडासा मोठा होईल परंतु एकाच व्हिडिओमध्ये सर्व अपडेट आजचे मी तुम्हाला बर या ठिकाणी सांगणार आहे सर्वप्रथम अपडेट असं येत आहे की तुम्हाला प्रश्न पडला असेल की पवित्र पोर्टलवरती एकूण किती संस्थांनी जाहिरात दिलेली आहे आणि तो आकडा समोर आलेला आहे आता तब्बल नऊशे संस्थांनी पवित्र पोर्टलवरती जाहिराती दिलेल्या आहेत अशी अधिकृत माहिती समोर येत आहे त्याचबरोबर पवित्र पोर्टलची सद्यस्थिती काय आहे याविषयीसुद्धा माहिती समोर येत आहे त्याच पद्धतीनं शिक्षकवरती पवित्र पोर्टलद्वारे करण्याअगोदर अजून एका मागणीने जोर धरलेला आहे या आणि अशाच अपडेटविषयी आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर लक्षात ठेवा मित्रांनो सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि या व्हिडिओला लाईक करायलासुद्धा विसरू नका पाहूया प्रोफाइल अपडेटचे नऊ हजार उमेदवारांचे अर्ज निकाली पवित्र पोर्टल एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून नोंदवता येणार पसंतीक्रम सर्वप्रथम ही बातमी काय आहे ते पाहूया आणि त्या अनुषंगाने विविध मुद्दे अभ्यासून घेऊया राज्य शासनाने शिक्षक भरतीसाठी कार्यान्वित केलेल्या पवित्र पोर्टलवर प्रोफाईल अपडेट करण्यासाठी दोन महिन्यात नऊ हजार उमेदवारांनी अर्ज केले होते उमेदवारांना लॉग इनची सुविधा उपलब्ध करून दिल्याने सर्व अर्ज निकाली काढण्यात आले आहेत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित शाळांमध्ये सुमारे बारा हजार शिक्षकांच्या जागा भरण्यात येणार आहेत यासाठी संस्थांकडून पोर्टलवर नऊशे जाहिरातीही प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून उमेदवारांना शाळांचे पसंतीक्रम नोंदवण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे पोर्टलवर एक लाख तेवीस हजार उमेदवारांनी पूर्वीच नोंदणी केलेली आहे यातील काही उमेदवारांची माहिती अपडेट झाली नव्हती या उमेदवारांचे नुकसान होऊ नये म्हणून त्यांना अनेकदा लॉग इन खुले करून माहिती दुरुस्तीची संधी देण्यात आली आहे प्रवर्ग बदल करणे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्राची नोंद करणे अर्ज स्वप्रमाणित करणे अर्जाची प्रिंट काढणे अथवा अन्य काही बदल करण्याकरिता उमेदवारांसाठी सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक स्तरावर पवित्र प्रणाली मदत कक्ष स्थापन करण्यात आलेली आहेत राज्यातील विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील मदत कक्षांचा विचार करता पुण्यातील मदत कक्षातच सर्वात जास्त उमेदवारांची दररोजच गर्दी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे मदत केंद्रात उमेदवारांकडून लेखी अर्ज व ओळखपत्राची झेरॉक्स प्रत दाखल करून घेऊनच त्यांचे लॉग खुले करून दिले जात आहे बावीस जानेवारी जानेवारीपासून जाने ते आज तागायतपर्यंत उमेदवारांकडून दुरुस्तीसाठी मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाले आहेत अर्ज दाखल झाल्यानंतर तात्काळ ते निकाली काढण्यावर अधिकाऱ्यांनी भर दिला आहे उमेदवारांच्या विविध प्रश्नांची उत्तरीही अधिकाऱ्यांकडून देण्यात येतात उमेदवारांच्या त्यांच्या प्रोफाईलमध्ये दुरुस्ती करण्यासाठी आता एकतीस मार्चपर्यंत शेवटची मुदतीची संधी देण्यात आलेली आहे यानंतर आता शिक्षण विभागाकडून पुन्हा जास्त कालावधीसाठी मुदतवाढ मिळणार नसल्याचे अधिकाऱ्यांकडून समजले आहे अजूनही तांत्रिक अडचणी पवित्र पोर्टलवर प्रोफाइल अपडेट करण्यासाठी उमेदवारांचे लॉग इन खुले करून देण्यात आले असले तरी सर्व्हर डाऊन होत असल्याने पोर्टल ओपनच होत नसल्याच्या तक्रारी उमेदवारांकडून करण्यात येऊ लागल्या आहेत या तांत्रिक अडचणीमुळे उमेदवारांकडून संतापही व्यक्त करण्यात येऊ लागला आहे दरम्यान तांत्रिक अडचण दूर करण्याचे काम सुरू असून ते लवकरच पूर्ण होणार आहे यामुळे उमेदवारांसाठी दोन एप्रिलपर्यंत प्रोफाईल अपडेटसाठी सुविधा उपलब्ध राहणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून मिळालेले आहे आता या सर्व बातमीवरून आपल्या तीन चार महत्वाचे मुद्दे लक्षात येतात पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे राज्यामध्ये जी शिक्षक भरती होणार आहे आणि ही शिक्षक भरतीसाठी संस्थांनी ज्या जाहिराती दिलेल्या आहेत यामध्ये नऊशे संस्थांनी पवित्र पोर्टलवरती जाहिरात दिलेल्या आहेत लक्षात ठेवा मित्रांनो या नऊशे संस्थांच्या सर्वच्या सर्व जाहिराती पाहायला विसरू नका कारण तुमच्या कॅटेगरीसाठी किंवा तुमच्या प्रवर्गासाठी कोणत्या जागा आहेत किंवा कोणती जाहिरात तुम्हाला सुटेबल होईल ही सर्व माहिती मिळवणं आवश्यक आहे त्याचबरोबर तुमच्या लॉग सुद्धा तुम्ही पात्र असणाऱ्या सर्व जागा दिसणारच आहेत त्यामुळं त्यातही काळजी करण्याचं काही कारण नाही त्याचबरोबर दुसरं अपडेट यातून असं मिळतं की या ठिकाणी पवित्र पोर्टलवरती नोंदणीचं काम अद्यापही सुरू असून त्यामध्ये सुद्धा अडचणी उमेदवारांना येत आहेत म्हणजेच सर्व्हरचा प्रॉब्लेम अजूनसुद्धा सॉल्व्ह झालेला नाही त्यामुळे आता एकतीस मार्च ही अंतिम दिनांक होती तरी ती दोन एप्रिलपर्यंत वाढवून देण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून मिळत आहे मात्र त्याबाबतचे अजून अपडेट पोर्टलवर तरी आलेलं नाही कदाचित एकतीस मार्चपर्यंत ते अपडेट आपल्याला पाहायला मिळेल त्यामुळे उमेदवारांना लॉग इन करताना सर्व्हर डाऊनच्या अडचणी येत आहेत ये एकीकडे बऱ्याच उमेदवारांची नोंदणी पूर्ण झालेली असताना अनेक उमेदवारांच्या चुका कशा राहतात असा सुद्धा प्रश्न सर्व डी टी एड बिंड बी एड बांधवांकडून व्यक्त करण्यात येत आहेत त्याचबरोबर सर्व्हर डाउन्स वारंवार कसा होतो त्या पद्धतीची एवढे उमेदवार असल्यामुळे या उमेदवारांसाठी कार्यक्षम असा सर्वर निर्माण करणंसुद्धा आवश्यक आहे जेणेकरून वारंवार मुदतवाढ किंवा सर्व्हरच्या प्रॉब्लेममुळे कोणतीही समस्या निर्माण होणार नाही याची दखल घेणंसुद्धा आवश्यक आहे कारण राज्यामध्ये प्रथमच नऊ ते दहा वर्षानंतर बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित असणारी शिक्षक भरती पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पवित्र करण्याचं काम सुरू आहे त्यातही जागा कमी असल्याने उमेदवारामध्ये नाराजीचं वातावरण आहे आणि असं असताना एकीकडे एक बरीच लांबणीवर पडलेली ही प्रक्रिया असताना या गोष्टी मात्र झपाट्याने आणि पारदर्शकपणे होणं गरजेचं आहे जेणेकरून शिक्षक भरतीतला विलंब टाळता येणार आहे एकंदरीतच काय तर पवित्र पोर्टलवरती एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून पसंतीक्रम कधी नोंदवता येणार आणि त्याबाबत मार्गदर्शक व्हिडिओ कधी मिळणार यासाठी सुद्धा उमेदवारांचे लक्ष लागून राहिलेले यानंतर पुढचं अपडेट आहे ते पाहूया शिक्षक भरती पवित्र पोर्टलद्वारे करण्या अगोदर अजून एक मागणी जोर धरलेला आहे ती म्हणजे भरतीपूर्व अतिरिक्त शिक्षक समायोजन पूर्ण करा पाहुया नेमकी बातमी काय आहे कोल्हापूर विभागातील अनुदानित खाजगी प्राथमिक शाळांच्या सन दोन हजार अठरा एकोणवीस या शैक्षणिक वर्षातील संच मान्यता द्यावी पवित्र पोर्टल भरती सुरू करण्यापूर्वी अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन पूर्ण करावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाच्या वतीने केली या मागणीचे निवेदन शिक्षण उपसंचालकांना देण्यात आले कोल्हापूर व सातारा जिल्ह्यामध्ये सन दोन हजार अठरा एकोणीसची संचमान्यता अद्याप दिलीच आहे कोल्हापूर विभागातील सर्व जिल्ह्यामधील प्राथमिक शाळांना त्वरित संचमान्यता द्यावी त्रुटी असतील अशा संचमान्यता दुरुस्तीबाबत योग्य शिफारशी करून त्या दुरुस्तीसाठी शिक्षण संचालकांकडे पाठवाव्यात कोल्हापूर विभागातील सर्व शिक्षणाधिकारी व प्रशासनाधिकारी यांना आदेश त्वरित द्यावेत अशी मागणी या निवेदनाद्वारे केली आहे शिक्षण निरीक्षक डी एस पोवार यांनी हे निवेदन स्वीकारले यावेळी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष संतोष आयरे राज्य शिक्षकेतर प्रमुख एम डी पाटील शहराध्यक्ष दस्तगीर मुजावर जिल्हा शिक्षकेत तर प्रमुख सागर जाधव गौतम कांबळे सुदर्शन सुतार श्रीकांत पाटील राजू निकम आदी उपस्थित होते या सर्व बातमीवरून आपल्या लक्षात येतं की राज्यामध्ये जी बहुप्रतिक्षित शिक्षक भरती होऊ घातलेली आहे या शिक्षक भरतीपूर्वी जी गतवर्षीची संच मान्यता अपूर्ण आहे ही संच मान्यता पूर्ण करून त्यामध्ये अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना सेवेत समाविष्ट करून घेण्याची मागणी करण्यात आलेली आहे एकंदरीतच काय तर यांची ही सेवा जिल्हा परिषद असेल किंवा इतर रिक्त ठिकाणी करणं गरजेचं असल्याची माहिती त्यांच्याकडून समोर येत आहे कारण त्यांना असं वाटत आहे की जर भरती झाली तर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन कोठे करणार जागा भरल्या गेल्यामुळे समस्या निर्माण होईल तत्पूर्वी म्हणून जागा अगोदर भरण्या अगोदर आमचे समायोजन करावे अशी मागणी या ठिकाणी ही धरत आहे आणि यानंतर शिक्षक भरतीविषयी जो शेवटचा अपडेट आहे ते पाहूया उच्च माध्यमिक शाळांना मूल्यमापन अंतिम संधी संघटनेचा पाठपुरावा शासनाकडे राज्यातून प्रस्ताव दाखल आता तुम्ही म्हणाल सर ही बातमी नेमकी शिक्षक भरतीशी कशी संबंधित आहेत तर लक्षात ठेवा मित्रांनो आपल्या शिक्षक भरतीच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या आणि जाहिरातीमध्ये बऱ्याच बारकाईन तुम्ही वाचला असेल तर अनुदानितच्या सुद्धा जागा आहेत जागा जागासुद्धा देण्यात आलेल्या आहे की ज्या शाळांना अजून अनुदान मिळालेलं नाहीये अशा वाढीव तुकड्यांना या ठिकाणी बातमी न वाचता मी सारांश रूपाने सांगत आहे वाढीव तुकड्यांना आता अनुदान देण्याची प्रक्रिया किंवा प्रस्ताव सादर करण्याबाबत सांगितलेलं आहे अशा विविध शाळांच्या तुकड्यांना मान्यता देण्याचं काम सुरू आहे जेणेकरून आपल्यातल्या एका बांधवाचं विना अनुदानितवरती जर सिलेक्शन झालं तर काळजी करू नका तर या विना विनाअनुदानित तुकडेवरती जर अनुदान मिळत असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची चिंता करण्याची गरज नाही मात्र सद्यस्थितीत अव अशी अवस्था आहे की विना अनुदानीच्या ज्या जागा पवित्र पोर्टलवरती दाखवण्यात आलेल्या आहेत त्यावरती ॲप्लिकेशन करायला सहजासहजी कोणताही डी टी एड बी एड बांधव उमेदवार तयार होताना दिसून येत नाही एकंदरीतच काय तर शिक्षक भरतीसाठी विना अनुदानित ज्या शाळा आहेत किंवा विना अनुदानित ज्या तुकड्या आहेत या तुकड्यांसाठी अनुदानाची शक्यता निर्माण झालेली आहे त्यामुळे विविध राज्यातील या रिक्त पदांसाठी आपल्यासाठी एक सुवर्ण संधी निर्माण होणार आहे अशा पद्धतीने आज तीस मार्च दोन हजार एकोणवीस रोजी महत्त्वपूर्ण असे अपडेट जे आपल्याला प्राप्त झाले होते याचा आढावा आज आपण तीस मार्च दोन हजार एकोणवीस रोजी घेतला या आणि अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण रोजच्या आणि नियमितपणे आणि सर्वात अगोदर अपडेट मिळवण्यासाठी अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लक्षात ठेवा मित्रांनो ही व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका धन्यवाद